टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होत असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत जगातील 24 ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अर्जुन आणि छत्रपती पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, सरचिटणीस प्रकाश तोळपुळे, क्रीडा समालोचक चारू शर्मा, पराग चितळे, हिरेन मोदी उपस्थित होते. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेबल टेनिस हॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 6 संघांचे कर्णधार अशंता शरद कमल, गणासेकरन साथियान, लियान पिचफोर्ड, सिमन गोंझे, हरमित देसाई आणि जा आओ मॉन्टेरियो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेहता म्हणाले, या स्पर्धेचा फॉर्मॅट यावेळी बदललेला आहे. 9 ऐवजी 7 सामन्यांचा टायचा फॉर्मॅट असणार आहे. नवीन फॉर्मॅटमुळे भारतीय खेळाडूंना संधी मिळेल व त्यांना यामधून अनुभव देखील मिळणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याचबरोबर उपविजेत्या संघास 75 लाख आणि उपांत्य फेरीतील प्रत्येकी संघाला 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. As last time we said that we will be spreading the game to new cities, so this year we have got two new cities, that is Pune at the first leg and the final leg at Kolkata, and both these places have a good legacy of table tennis, and we look forward to more competitive matches, and we have also made the format compact. Last time we had 9 matches format, this time it is 7 matches, and this will definitely make it more competitive and interesting, and it will also give our Indian players more chance to be seen, and that will also help them to gain the useful experience to perform better, and we expect better performance from them in view of the morale that they have after the Commonwealth Games performance. So we definitely look at more interesting as far as the spectators are concerned and as far as matches are concerned.